नारायणगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ग्रामपंचायत नारायणगाव ग्रामपंचायत वारुळवाडी व रोटरी क्लब ऑफ नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश विसर्जन गणेश मूर्ती दान व निर्माल्य संकलन 2017 हा उपक्रम राबवण्यात आला आहे. श्री गणेश मूर्ती दान या उपक्रमात 1500 घरगुती गणेश मूर्तींचे दान व निर्माल्य संकलन झाले आहे. या उपक्रमाने नदी प्रदूषण थांबवण्यास नक्कीच मदत होईल अशी या कार्यकर्त्यांची भावना आहे. NSH चे प्रतिनिधी शिक्षक व ग्रामस्थांशी आमचे नारायणगाव प्रतिनिधी सचिन डेरे यांनी केलेली बातचीत पाहूया. रोटरी क्लब नारायणगाव ग्रामपंचायत नारायणगाव वारुळवाडी आणि ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणगावच्या मीना नदीच्या तीरावरती अत्यंत सुंदर आणि स्तुत्य प्रकारचा उपक्रम राबवताना आपल्याला दिसून येत आहे. आज अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं गणेश विसर्जन करण्यासाठी येत आहेत त्यांना या संयुक्त उपक्रमाद्वारे आवाहन करण्यात येत आहे की आपल्याजवळ असणारी गणेश मूर्ती आपण आम्हाला समर्पित करा, आमच्याकडे दान करा आणि त्यानंतरनं या मूर्तीच्या अंगावर असणारं सर्व निर्माल्य जी फुलं आहेत हार आहेत हे जे NSH चे काही स्वयंसेवक आहेत हे या मूर्तीवरचे हार वगैरे काढताना आपल्याला दिसून येत आहे आणि त्यामुळे पर्यावरण च्या संदर्भात जे संवर्धन आहे, पर्यावरणाचं जे जतन आहे याच्या स्वरूपात फार मोठ्या स्वरूपाचं कार्य कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे हे स्वयंसेवक नारायणगावच्या मीनातीरी करत असताना आपल्याला दिसून येईल. ग्रामपंचायत नारायणगाव व वारुळवाडी तसेच ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अत्यंत स्तुत्य असा उपक्रम या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी राबवण्यात येत आहे. गणेश मूर्तीचं दान तसेच हे निर्माल्य संकलन करण्याचा हा उपक्रम या संयुक्त उपक्रमातून राबवण्यात आलेला आहे. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक कुलसुंदर सर माझ्या समोर आहेत. सर, ही संकल्पना नेमकी काय आहे, काय सांगाल? ग्रामपंचायत नारायणगाव आणि वारुवाडी तसेच रोटरी क्लब नारायणगाव आणि आमचं ग्रामोन्नती मंडळाचं कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नारायणगाव या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे दरवर्षी 50 विद्यार्थी गेले 5 वर्ष हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. या उपक्रमाला आम्हाला गावकऱ्यांचा गणेश मूर्तीचा प्रतिसाद मिळतो आहे. तसेच रोटरी क्लब नारायणगाव आणि ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक गेले 5 वर्ष या मीना नदीच्या तीरावर निर्माल्य संकलनाचा हा उपक्रम राबवतात. आपली ही शेजारी वाहणारी मीना नदी स्वच्छ आणि सुंदर राहावी, नदीच्या जलप्रदूषणाला आमच्याकडून काहीतरी थोडीशी मदत व्हावी की प्रदूषण होणार नाही आहे, ह्या मुलांच्या माध्यमातून या संस्थांच्या माध्यमातून दरवर्षी 5 टन निर्माल्य संकलन केलं जातं आणि हे गोळा केलेलं निर्माल्य उद्या म्हणजे गणेश विसर्जनानंतर त्याचं कंपोस्ट खत केलं जातं असा हा याचा उपयोग केला जातो. तसेच या नदीचं प्रदूषण होऊ नये म्हणून या मुलांकडून ही थोडीशी समाजसेवा या ठिकाणी केली जाते. विशेषतः महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत शेवाळे सर यांनी सांगितल्याप्रमाणे यावर्षी आम्ही या सर्व संस्थांच्या माध्यमातून एक अनोखा उपक्रम राबवतोय की जो आतापर्यंत कधीही झालेला नाही आहे. की ह्यावर्षी आम्ही नागरिकांना आवाहन करतोय की आपल्याजवळच्या असणाऱ्या गणेश मूर्ती जर आपल्या मनामध्ये इच्छा असेल तर विसर्जन केल्यानंतर ह्या मूर्ती आम्हाला दान करा. की आज आम्ही पाहतो नदीचं उद्या पाणी आटल्यानंतर या पाण्यावरून त्या सगळ्या मूर्त्या हे पाणी आटल्यानंतर सगळ्या मूर्त्या उघड्यावर पडतात. म्हणजे एका बाजूला लोक मोठ्या धार्मिकतेने हे विसर्जन करतात पण दुसऱ्या दिवशी याकडे दुर्लक्ष होतं. ते दुर्लक्ष होऊ नये म्हणून ह्या विद्यार्थ्यांनी ह्यावर्षी संकल्प केला की ह्या गणेश मूर्तींचं संकलन करायचं आणि योग्य ठिकाणी ज्या ठिकाणी खूप पाणी आहे त्या ठिकाणी उद्याची विल्हेवाट लावायची, त्याचं विसर्जन करायचं जेणेकरून त्या गणेशाचं प्रावीण्य देखील लावली जाईल. आणि यासाठी आम्हाला ग्रामपंचायत नारायणगाव वारुवाडी नारायणगाव आणि आमची संस्था ग्रामोन्नती मंडळ यांचं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर योगदान लागतं. आणि सर्वात महत्त्वाचं ही जी NSH विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या प्रबळ इच्छेवर आम्ही हे सगळं करू शकतो. आतापर्यंत किती मंडळांनी गणपती दान केलं सर? पलीकडे ग्रामपंचायत वारुवाडीच्या अंतर्गत सुमारे 150 लोकांनी घरगुती गणपतीचं आम्हाला दान केलेलं आहे आणि ह्या बाजूला नारायणगावच्या हद्दीमध्ये ग्रामपंचायत नारायणगावच्या अंतर्गत सुमारे 200 मूर्तींचं आमचं टार्गेट आहे की किमान हा आमचा पहिला प्रयोग आहे. या प्रयोगाच्या अंतर्गत किमान 1000 तरी गणेशाच्या मूर्ती आम्हाला ह्या मिळतील की जेणेकरून पुढच्या वर्षी हा प्रयोग राबवताना आम्ही एक छोटासा हाऊस तयार करून या गणेशाचं विसर्जन कसं करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. SY BCOM या वर्गामध्ये शिकतो. मी राष्ट्रीय सेवा योजनेचा मी द्वितीय क्षेत्रामधला विद्यार्थी आहे. आम्ही गेल्या 7 वर्षापासून हा उपक्रम निर्माण संकलनाचा करतोय.
यामध्ये आम्ही यावर्षीपासून गणेश मूर्तीदान हा उत्स्फूर्त उपक्रम आम्ही करतोय, ज्या अर्थाने 42 मूर्त्या आत्ता जस्ट 250 मूर्त्या आमच्याकडे आत्ता जमा झाल्या आहे, एक एक मूर्ती सगळेजण दान करत आहे. आमच्या या कार्यक्रमाची दखल म्हणून आपला आवाज आणि थेट प्रक्षेपण दाखवल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद मानतो. सेकंड इयरला आहे, तरीसुद्धा हे कार्य करताना खूप आनंद होतोय. हे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही निर्मल्य संकलनाचे उपक्रम हाती घेतला आहे. त्याचबरोबर ह्यावर्षी आम्ही नवीन उपक्रम हाती घेतला आहे, तो म्हणजे गणपतीचं संकलन करणे. तो आम्ही भक्तांकडून विसर्जित करून न घेऊन तो एक योग्य ठिकाणी सगळे गणपती विसर्जित करणार आहे. आम्ही उपक्रम राबवत आहोत, त्यात आम्ही नारंगावमध्ये नारंगावच्या हद्दीत सुमारे 150 मूर्त्या जमा केलेल्या आहेत आणि वारुवाडीच्या हद्दीत 100 मूर्त्या जमा केलेल्या आहेत आणि एकूण मिळून 250 अशा मूर्त्या झालेल्या आहेत. आम्हाला नदीचे प्रदूषण होऊ नये म्हणून यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत आणि आनंदाने यात उत्साही होत आहोत. एन एस एसच्या वतीने आम्ही हे काम पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडणार आहोत. ऋषी मंडळ उत्स्फूर्तपणे आपल्या गणेश मूर्तींचं या ठिकाणी दान करताना दिसून येत आहे. नारायणगावमध्ये असणाऱ्या एका प्रमुख मंडळाचे अध्यक्ष ज्यांनी आपली मूर्ती या ठिकाणी दान केलेली आहे, नक्की त्यांची या पाठीमागची भूमिका काय आहे ते आपण जाणून घेऊया. मूर्तीचं दान केलंय काय सांगा? नदी प्रदूषण होऊ नये म्हणून मूर्ती दान केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अजूनही काही कार्यकर्ते आहेत, अत्यंत सुंदर उपक्रम आहे, काय सांगाल? नदीत मूर्ती विसर्जन करण्यासाठी त्याचं केमिकल असतं रेड कलरचं, ते कलरमुळे आपल्याला शरीराला त्रास होतो, ते जमीन पण मोडले जातात, वाळू मोडले जातात, तर सदर पाणी सगळं खाली जात असतं, तर सारे पिकांना सुद्धा त्याचं नुकसान होतं. त्यामुळे असं आम्ही केलेले ही चांगली गोष्ट आहे आणि मूर्ती विसर्जन करता ती दान केलेली कधी चांगली आणि दानाचं पूजन ही चांगलं असतं.